केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारला सावत्र आईच्या भूमिकेनुसार वागणूक देत आहे. महाराष्ट्राच्या विकास कामांमध्ये नेहमीच राज्य सरकारच्या विरोधात केंद्र सरकार आपली भूमिका मांडत आहे, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं आहे. कांजूरमार्ग येथील भूखंड हा लोकांच्या विकासासाठी मेट्रो कारशेड करिता राज्य सरकारने दिला आहे. त्या ठिकाणी काही मॉल किंवा कोणत्या बिल्डरांना देण्यात आला नाहीये, तरी देखील मात्र राज्य सरकारच्या विरोधामध्ये केंद्र सरकार आपली भूमिका बजावत आहे, अशा भूमिकेचा आम्ही विरोध करतो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. खरं तर एक धक्कादायक गोष्ट केंद्र सरकारकडून कळली आहे. पहिलं तर ती जमीन महाराष्ट्राची आहे आणि कुठल्याही कायद्याप्रमाणे ज्या राज्याची जी जमीन असते त्याचाच त्याच्यात पहिला अधिकार असतो आणि अर्थात असतो. आणि त्यातून केंद्र सरकारने काहीतरी नवीन काढलं आहे, म्हणजे ज्याला सातत्याने केंद्र सरकारमध्ये कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, म्हणजे सातत्याने सगळे अधिकार ज्या राज्यांचे आहेत ते काढून घेण्याचा पाप हे केंद्र सरकार सातत्याने करत आहे आणि त्यांच्या कृतीतून दिसत आहे. हे दुर्दैवी आहे. महाराष्ट्र राज्याच्या विकासामध्ये केंद्र सरकार त्याच्यात आता मध्ये हस्तक्षेप करते, अतिशय दुर्दैवी आणि निंदाजनक. कशी टीका, तुम्ही मला लॉजिक सांगा ना, टीका कशा बेसिसवर करणार? ती जमीन महाराष्ट्रातली आहे, महाराष्ट्राच्या विकास कामासाठी करतायत, कुणासाठी ना तिथे म्युझियम होत आहे ना काय होत आहे. मग केंद्र सरकारनी त्याची अशी भूमिका करणं हे किती योग्य आहे? हा महाराष्ट्रावर अपमान आहे, महाराष्ट्रावर अन्याय आहे आणि केंद्र सरकार असा दुजाभाव कोऑपरेटिव्ह फेडरलिझमचा ज्याबद्दल फक्त भाषणं होतात केंद्रात, त्याचं आणखीन एक वस्त आहे. त्यांना मला असं वाटतं हळूहळू न बोलता ही खरं तर एक नॅशनल इमर्जन्सी या देशात चालली असं व्हायला लागलं. नाही, तुम्ही चीनच्या संदर्भात मंदिरं जी आहेत ती उघडी करावी यासाठी भाजपची एक संघर्ष. सगळ्या सावत्र आया वाईट नसतात ऍक्च्युली. हे दुर्दैवी आहे की अशी म्हणजे महाराष्ट्र केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारचा इतका द्वेष का करते हे मला खरंच समजत नाही. मंदिरांचे ताळे तोडून सरकारने निर्णय घेतला, ही भाषा कशा पद्धतीने तुम्हाला वाटते का? मंदिरांचे ताळे तोडतोय अशा पद्धतीची भाषा आध्यात्मिक आघाडी असं होतं कधी कधी ना. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की महाराष्ट्र हा एक सुसंस्कृत राज्य आहे, त्याच्यात अशी भाषा मी कधीच ऐकलेली नाही आहे. हे दुर्दैवी आहे की ज्यांना कदाचित सत्ता नसल्यामुळे काही सुचत नाही आहे त्याच्यामुळे कदाचित ते बिचारे तसं वागत असतील, पण मी आधी म्हणलं तसं आमचं दिलदार सरकार आहे त्याच्यामुळे ठीक आहे. आता ते कदाचित त्यांचा समतोल कुठेतरी बिघडला असावा कदाचित, त्याच्यामुळे कदाचित ते असं वागत असतील. पण मला असं वाटतं की आजही मी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की लग्नाचे जे हॉल्स आहेत ते लग्न कार्यालयासाठी नाही, पण मोर तिथला जो केटरर असतो, बँडवाले असतात, इनडायरेक्टली डायरेक्टली खूप लोकांचे नोकऱ्या त्याच्यावर निर्भर असतात. तर मी आजच महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंतीचा एक फोनही मगाशी केला होता की त्यांच्या ऑफिसला की काय काय आपण करू शकतो, की टप्प्याटप्प्याने जरी पटकन हॉल काय लगेच 15 दिवसात उघडणार नाही, पण जर हॉल उघडणार असला तर बुकिंग्स घ्यायला आत्तापासून द्या. भले एक दिवाळीनंतर हॉल उघडा काही अडचण नाही, पण बुकिंग काय लगेच हॉल उघडल्यावर लगेच उद्या कोण लग्न करणार नाही, 15-20 दिवसाचा कालावधी जाईल. तर आत्ता आपण दिवाळीनंतर अनाऊन्स केलं तर डिसेंबरमध्ये लग्न सुरू होतील, पण जर आत्ताच जर अनाऊन्स केलं तर दिवाळीनंतरची बुकिंग्स घ्यायला या कार्यालय बँडवाले केटरर या सगळ्यांना थोडासा दिलासा मिळेल. त्याच्यामध्ये माझी राज्य सरकारला विनंती राहील की सगळे नियम अतिशय स्ट्रिक्ट करा नियम, पण हे आपण हळूहळू सुरू केलं. काही हिंदी मी तो अनाचंगी मिळतो.